नीलगायला शेतीला उपद्रव देणारा प्राणी ठरवून त्याच्या हत्येला परवानगी देऊन अगदी थोड्याच वेळात 200 पेक्षा जास्त नीलगायींच्या हत्या घडवून आणल्याचा प्रताप बिहार सरकारने केला आहे. शेतीला उपद्रव ठरणाऱ्या नीलगाय, हत्ती, रानडुक्कर आदी प्राण्यांच्या त्रासातून शेती वाचावी याकरता पर्यावरण खात्याकडून काही पर्याय देण्यात आले होते, ज्यात या प्राण्यांचं पुनर्वसन, शेतीला कुंपण घालून देणे आणि शेवटचा पर्याय म्हणून त्यांना ठार करण्यासाठी परवानगी असे काही पर्याय सुचवण्यात आले होते. मात्र बिहार सरकारकडून अन्य पर्यायांचा विचार न करता नीलगायींची हत्या घडवून आणल्यामुळे पर्यावरण प्रेमींमध्ये तीव्र नाराजी आहे. वाईल्ड या पर्यावरण प्रेमी संघटनेच्या वतीने पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली आणि सरकारच्या भूमिकेचा तीव्र शब्दात निषेध केला गेला. मागच्या आठवड्यामध्ये बिहारमध्ये तब्बल 250 नीलगायींना राज्य सरकारकडून ठार मारण्यात आलं होतं. या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आज वाईल्ड या पर्यावरणप्रेमी संघटनेचे कार्यकर्ते रस्त्यावरती उतरलेले आपण जाणून घेणार आहोत. नक्की काय भूमिका आहे, काय सांगाल सर, काय भूमिका आपली? 4 दिवसापूर्वी हा जो निर्णय घेण्यात आला हा निर्णय अत्यंत घृणास्पद आहे. नीलगायींसारखा प्राणी जो गवत खाऊन राहतो यांची संख्या वाढली जर असेल तर अशा प्राण्यांना रिलोकेट करता येतं, दुसऱ्या ठिकाणी त्यांना सोडता येतं. भारतामध्ये, उत्तर भारतामध्ये असे असंख्य भाग आहेत की ज्या भागामध्ये गवताळ प्रदेश आहेत त्या ठिकाणी त्यांना रिलोकेट करता येतं. कुठल्याही प्राण्याला मारणं हा सर्वात शेवटचा उपाय आहे. एखादा सिंह किंवा एखादा वाघ किंवा एखादा बिबटा हा आतंकवादी झाला आणि त्याने माणसं मारायला सुरुवात केली तर अशाच वेळेला प्रयत्न करून त्याला तेसुद्धा त्याला पकडता आलं नाही, पिंजऱ्यात ठेवता आलं नाही, तर सगळ्यात शेवटचा उपाय म्हणून त्याला ठार मारायचा असा आदेश दिला होतो. पण नीलगायींसारखा प्राणी जो माणसाला मारत नाही, जो गवत खाऊन जगतो, शाकाहारी प्राणी आहे, जो माणसाला पाहून घाबरून पळतो, अशा प्राण्यांची संख्या जास्त वाढली म्हणून त्यांना ठार मारण्याचा बिहार सरकारने जो आदेश दिला आणि केंद्र सरकारने त्याला जो पाठिंबा दिला याचा आम्ही निषेध व्यक्त करतो. अशा प्रकारचे आदेश त्वरित थांबवायला पाहिजेत. 5 दिवसापूर्वी पर्यावरण दिन साजरा झाला आहे. आपण देशाला, समाजाला सगळं असं शिकवतो की पर्यावरण वाचलं पाहिजे आणि एकीकडे अशा प्रकारच्या घटना घडतात, या घटना अत्यंत निषेधार्ह आहेत. काही पर्याय देखील सुचवण्यात आले होते पण त्या पर्यायांवर ते कुठलाही विचार न करता डिरेक्टली त्यांना मारण्याचा निर्णय घेण्यात आला, त्याबद्दल काय सांगा? खरं तर बिहार सरकारला करायची असंच अपेक्षित होतं, पण असं अपेक्षित असताना केंद्र सरकारने उत्तरात 3 पर्याय दिले पण त्या 3 पर्यायामध्ये क्रमवारीनुसार पर्याय दिले नाहीत. तर 3 पर्यायापैकी कुठल्याही पर्याय तुम्ही स्वीकारा, बिहार सरकारने लगेच 3रा पर्याय स्वीकारला आणि प्राण्यांना मारून टाकलं. हा उपाय त्याच्यावर नाही आहे. तुम्ही एक एक करा, त्या प्राण्या रिलोकेट करा, त्यांना त्यांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न करा, शेताला कुंपट घाला, तरीही होत नाही तर एक समिती बसवा, त्या समिती एक्सपर्टची समिती बसवा, त्यांचा निर्णय होऊ द्यात आणि त्यानंतर याचं काय ते ठरवा. पण शेवटपर्यंत त्यांना मारणं हे कुठल्याही पद्धतीने चुकीचं आहे. नक्कीच आपण पाहू शकतो की पर्यावरणप्रेमींमध्ये या जे बिहारमध्ये ज्या नीलगायींची हत्या झाली त्या प्रकरणावरून मोठ्या प्रमाणावरती नाराजी आहे. सरकारने डायरेक्टली 3रा पर्याय का वापरला, डायरेक्ट त्यांची हत्या करण्यावरती सरकार का येऊन ठेपलं, अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. सरकार या सगळ्या प्रकरणाकडे कशाप्रकारे पाहते आणि याच्यानंतर काय भूमिका घेते हा विषय पाहणं औत्सुक्याचा ठरणार आहे. कॅमेरापर्सन सौरभ भुजकेसह दीपक पाठक, नेक्स्ट जनरेशन न्यूज, पुणे.